सून भाजपात आणि सासरा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये। नेमकं कोण बाजी मारणार? सुने विरुद्ध स्वतः सासरा लढणार की लेकीला उभं करून ननंद विरुद्ध भाऊजाई सामना रंगणार? विद्यमान खासदार रक्षा खडसे यांची उमेदवारी फिक्स करून भाजपने एकाच दगडात दोन पक्षी मारलेत। आता एकनाथ खडसे सुनेविरुद्ध मैदानात उतरणार की मग कमी ताकदीचा उमेदवार देऊन ही जागा भाजपला सोडणार असा प्रश्न आता अनेकांना पडलाय। तब्येतीच्या कारणामुळे मी निवडणूक लढवण्याचा सल्ला मला इथून पुढे डॉक्टर देणार नाही असा एक बहाना करायचा आणि निवडणुकीतून बाहेर निघायचं अशा एकनाथ खडसे साहेबांचा आता मला एकंदरीत वागण्यावरून दिसतंय। भाजपने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे, ज्यात महाराष्ट्रातल्या 20 उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत। याच उमेदवारांमधून रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपने मोठी खेळी केली आहे। विद्यमान खासदार रक्षा खडसे यांची उमेदवारी कायम ठेवून भाजपने एकनाथ खडसे आणि महाविकास आघाडीसमोर द्विधा परिस्थिती निर्माण केली आहे। आता भारतीय जनता पार्टीने त्यांच्या उमेदवाराची यादी जाहीर केलेली आहे आणि त्यांना जे योग्य उमेदवार वाटले त्यांना ती उमेदवारी दिलेली आहे। महाआघाडी म्हणून आम्ही त्यांचा प्रचार करू। कोण दिनेश लंके जे ते शरद पारगडात प्रवेश करण्याची शक्यता आहे अजून प्रवेश केला, कारण रावेर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार खुद्द एकनाथ खडसे किंवा त्यांची लेख रोहिणी खडसे यांचं नाव चर्चेत होतं। पण आता भाजपने रक्षा खडसेंची उमेदवारी जाहीर केल्यावर खडसे आपल्याच सुनेविरुद्ध किंवा रोहिणी खडसे आपल्याच भाऊजाईसमोर निवडणुकीच्या रिंगणात उभे राहतील का हाच मोठा पेच पडलाय। मुळात एकनाथ खडसे साहेब जे ते ह्या निवडणुकीला सामोरी जाण्याकरता काही महिन्यापूर्वी त्यांनी डिक्लेअर केलं होतं की मला निवडणूक रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून यायची आहे, निवडणूक लढवायची असा स्वरूपाचं त्यांनी वक्तव्य केलं होतं। पण आता रक्षा खडसेंच्या समोर माझा टिकाव लागू शकत नाही आणि महाराष्ट्रामध्ये मी प्रमुख नेत्यांमध्ये असल्यामुळे तो पराभव त्यांना तो सहन होऊ शकत नाही, म्हणून तब्येतीच्या कारणामुळे मी निवडणूक लढवण्याचा सल्ला मला इथून पुढे डॉक्टर देणार नाही असा एक बहाना करायचा आणि निवडणुकीतून बाहेर निघायचं अशा एकनाथ खडसे साहेबांचा आता मला एकंदरीत वागण्यावरून दिसतंय। मला आत्मविश्वास आहे की रक्षा खडसे ह्या इलेक्टिव्ह मेरिटमधल्या कॅन्डिडेट असल्यामुळे त्यांच्या समोर खडसे साहेब त्यांच्या परिवारातला एकही माणूस देणार नाही आणि दिला तरी त्याचा टिकाव लागणार नाही याचा आत्मविश्वास असल्यामुळे ही लढत होईल असं मला। आता महाविकास आघाडी रावेरच्या जागेवर तगडा उमेदवार देऊन ही जागा लढवेल की मग हलका उमेदवार देऊन ही जागा भाजपला सोडेल हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, रावेर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।